आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? जेबर टेक्नॉलॉजीचा वापर करून सांगली आष्टायतील शेतकऱ्याने अतिरिक्त ऊस उत्पादन केले आहे. सांगलीच्या आष्टामधील संजू माने कृषीभूषण आणि UPL कंपनीने नुकताच आष्टा येथे झेबा टेक्नॉलॉजीचे थेट प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनात पश्चिम महाराष्ट्रातील 300 शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. ऊस शेतीतील माणेयांचे कष्ट आणि शेती करतानाचे कौशल्य लक्षात घेता जगातील सर्वात मोठी कृषी कंपनी UPLने संजू माणेंशी संबंध जोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या ऊस शेतामध्ये झेबा टेक्नॉलॉजीचा वापर करण्याची विनंती केली. झेबा टेक्नॉलॉजीच्या वापराचा मोठा आणि चांगला परिणाम माणे यांना आपल्या ऊसात दिसून आला. माणे यांच्या ऊस शेतात UPLच्या झेबा टेक्नॉलॉजीनं परंपरागत पद्धतीच्या तुलनेत ऊसाच्या पिकांमध्ये 8 ते 12 मेट्रिक टन अधिक उत्पादन दिले. झेबा टेक्नॉलॉजी पाणी आणि पोषण द्रव्ये सतत पुरवठा करून पिकासाठी सर्व तणावमुक्त परिस्थिती प्रदान करते. एमपी होने के कारण इसके नोट्स बढ़ने की संभावना ज्यादा होती है. वैसे तो एज के ऊपर ही नोट्स बढ़ते हैं, लेकिन इससे इसमें 3.5-3 नोट्स ज्यादा है. हमको भी शुरू शुरू में आश्चर्य लग रहा था. डॉक्टर प्रताप जी से मेरी बहस भी हो रही थी कि नोट्स नहीं बढ़ सकेगी, कैसे बढ़ते हैं? वो तो मंथली के हिसाब से बढ़ते हैं. तो उन्होंने ये शक्ल लड़ाई कि चले गिनेंगे सब और सौ मानना चाहिए. इसलिए हमने हर गन्ने को स्टिकर लगाया, नंबर है उसके ऊपर. तो एक घंटे के अंदर आप सिक्वेंस से कितना नंबर है वो देख सकेंगे. और दूसरा एक देखो, क्योंकि एक जगह पे कितना यहाँ पे गन्ने मिले, टिलर्स मिले, टिलरिंग इज, क्योंकि सर सबको पता है टिलरिंग इम्पोर्टेंट नहीं, लेकिन मिलेबल टिलर्स कितने मिले मुझे केन, वो ज्यादा इम्पोर्टेंट है. तो आप उस मार्च मध्ये ट्रीट केलं होतं, तर एप्रिल आणि मार्च मध्ये इथं पाण्याचा ताण खूप मोठ्या प्रमाणात होता. पाण्याचा ताण तर आहेच बरोबर. दुसरं सॉइल पाहिले तुम्ही, तर पूर्णपणे लाईट सॉइल आहे एकदम. याच्यामध्ये आपण जे काय देतो ते पूर्णपणे खाली निघून जातो. मागच्या वर्षी सरासरी आम्हाला 60 टनाचं उत्पादन मिळणं आणि तेवढंच अपेक्षित होत होतं आणि आम्ही तेवढ्यावर समाधान मानायचो. पण आम्हाला UPL कंपनीचे प्रतिनिधी सोमनाथ वाघमडे यांनी आम्हाला जरा मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खतांच्या मात्रा पण सांगितल्या आणि आम्ही त्याचा वापर पुरेपूर केला. तर त्यामध्ये आम्हाला सरासरी ह्या वर्षी आमचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर 22 टनाचं उत्पादन आम्हाला मिळालं. तर त्याबद्दल UPL कंपनीनं हा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणल्याबद्दल आम्ही आभारी आहे. आणि पाण्याचा सर्वात मोठा सोलापूर जिल्ह्यामध्ये तुटवडा आणि आम्ही सध्या आता ही लागवड केलेली आहे. मी 8500 माझ्या 2.5 एकर लागण आहे. 22-23 दिवस ऑक्टोबर हिटमध्ये मी पाणी दिलेलं नव्हतं, तरीही माझ्या ऊसाचा शेंडाही करपला नाही आणि मला तसं जाणवलं नाही आहे. तर पाण्याच्या बाबतीत आणि अन्नद्रव्यांचं लिचिंग आउट होत नाही, ह्याबद्दल खूप म्हणजे रिझल्ट खूप चांगले आहेत त्याचे आणि उत्पादनामध्ये पण वाढ होते. झेबा टेक्नॉलॉजी माती अधिक पोरस ठेवण्यास मदत करते, जे मायक्रोबियल क्रियाकलाप वाढवते. हे पोषक तत्वांचे प्रमाण 20% प्रतिबंधित करण्यास मदत करते. हे उत्पादनात पूर्ण क्षमता व्यक्त करण्यासाठी वनस्पतींचे शरीर विज्ञान करण्यासाठी मदतही करते. सोप्या शब्दात सांगितलं गेलं तर संपूर्ण क्षमतेचा उपयोग करण्यासाठी झेबा टेक्नॉलॉजी ऊसाला मदत करते. माणे यांच्या ऊस शेतीतला हा झेबा टेक्नॉलॉजीचा प्रयोग आणि ऊसाचं वाढलेलं उत्पादन पाहून आनंदित झाले आहेत. कीर्तिकुमार भगवंत सोकाशी, मार्जगाव आष्टाच आहे. हा प्लॉट करण्याच्या दिवसापासून मी हा प्लॉट बघत आहे. ज्यावेळेला झेबाचा आम्ही हा प्रॉडक्ट वापरला दादांच्या इथं, तर इथं सुरुवातीला काहीच आम्हाला फरक जाणवत नव्हता. परंतु नंतर एक महिन्यानंतर हळूहळू याच्यात जाणवायला लागले की जो प्लॉटमध्ये वापरलेला आहे तिथं उंची वाढलेली आहे, काळुकी वाढलेली आहे. काही दिवसानंतर असं जाणवायला लागलं की याच्या कांड्या पण वाढत आहेत, वापरलेल्या याच्यात आणि न वापरलेल्या याच्यात कांडीचा फरक आहे. कांड्या याच्यात वाढलेल्या आहेत, ऊसाची संख्याही वाढलेली आहे. जर आता ऊस 10 महिन्याचा आहे, 10 महिन्यामध्ये असं लक्षात आलं जिथं वापरलेला आहे तिथं कांड्या आणि कांडीची साईज ह्या जास्त आहेत, जिथं वापरलेलं नाही तिथं ही कांड्याची संख्या आणि कांड्या ह्या कमी आहेत. याचा अर्थ असा सरासरी धरलं तर एकरी 10 ते 12 टनापर्यंत उत्पादन वाढेल याची अपेक्षा आहे. मी प्रताप रणखाम, UPL जगातल्या 5 नंबरच्या ॲग्रोकेमिकल कंपनीला रिप्रेझेंट करतो. मित्रांनो, या ठिकाणी आज आपणास जे बोलवलं आहे ते झेबा टेक्नॉलॉजीच्या संदर्भात बोलवलं आहे. कारण आज प्रत्येकाचं स्वप्न आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबापासून स्वप्न आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न आमचं डबल कसं होईल.
आणि याच स्वप्नामध्ये एक सहभाग यूपीएलनी आदरणीय संजूदादा मानेसाहेब यांच्याबरोबर हे पाहिलं आणि या ठिकाणी ऊसामध्ये जर ही टेक्नॉलॉजी वापर केली तर एकरी जर 10 टन जर ऊसाचं उत्पादन कमीत कमी प्रमाणात जर वाढलं, कारण त्याचं कारण सांगितलं संजूदादांनी, कारण इथं प्रत्यक्षात आपण त्याची मोजमाप केली की एकरी जेव्हा आपण कारखान्याला ऊस घालतो जेव्हा टेक्नॉलॉजीमुळं एकरी कमीत कमी 4000 ऊसांची संख्या ही जास्त मिळते आणि त्यामुळं उत्पादनात होणारी वाढ ही जमेची बाजू आहे. दुसरं कारण आमच्याकडं पाण्याची किंवा आम्ही जे पाणी किंवा खत देतोय हे योग्य वेळी जर आमच्या ऊसाला नाही मिळालं ते रूट झोनच्या खाली जर निघून गेलं तर त्याचा उपयोग होत नाही. झेबा टेक्नॉलॉजी हे पूर्ण दिलेलं पाणी ते प्रत्येक पाण्याचा थेंब आणि खताचा प्रत्येक कणाचा वापर मूळ कक्षेमध्ये ठेवतं आणि त्यामुळं झाडाला जेव्हा गरज पडते तेव्हा ह्याची त्याचा सप्लिमेंट होतं त्याला दिल्या जातं आणि म्हणून या ठिकाणी ऊसाच्या संख्येमध्ये त्याच्या पेऱ्याच्या संख्येमध्ये, कारण 3 पेरे वाढले 10व्या महिन्यात, आणखीन 3-4 महिन्याचा काळ बाकी आहे आणि जाडीमध्ये 1 सेंटीमीटर 1.1 सेंटीमीटर जाडीमध्ये फरक पडला आहे आणि ह्या गणिताचं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला एकच विनंती आहे. UPL ने जी झेबा टेक्नॉलॉजी दिली आहे आदरणीय दादांनी इथं ते प्रात्यक्षिकामध्ये कंट्रोल अँड ट्रीटेड केलंय या ठिकाणी आणि त्यातनं हे सगळं काही डाटा बाहेर आलाय. शुगर रिकव्हरीच्या संदर्भामध्ये आम्ही निश्चितच पुढे येऊ तुमच्याबरोबर, परंतु टेक्नॉलॉजीच्या सहाऱ्याने जर आपण शेती केली आणि झेबा टेक्नॉलॉजीचा वापर फक्त ऊसामध्येच नाही तर अनंत पिकामध्ये कुठलंही पीक असू द्या झेबा टेक्नॉलॉजी ही उत्पादन वाढीसाठी आहे. कारण डाळिंबामध्ये आज आम्ही हे पाहिलंय की एकरी 2 टनाचं उत्पादन वाढलंय, टोमॅटोमध्ये 6 टन वाढले, बटाट्यामध्ये 2 टन वाढले, त्याच्यानंतर झेंडू असेल फुलं असतील प्रत्येक पिकामध्ये याचा वापर वाढलाय. याच्याही पुढे जाऊन सांगत असताना सांगतो की बारामती ऍग्रो कारखान्याबरोबर आम्ही शुगर बीटपासून साखर निर्मितीचा प्रयोग सुरू केलाय. यावर्षी पहिल्यांदा ते बारामती परिसरामध्ये केले, तिथेही झेबा टेक्नॉलॉजीचा वापर चालू केलाय. याचंही प्रत्यक्ष बघण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करू. परत एकदा आपल्या सर्वांचे UPL परिवार आणि कृषी संजीवनी आदरणीय संजीवदादाच्या वतीनं आभार मानतो आणि ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यापर्यंत आणि त्यांच्या उत्पादन वाढीमध्ये आपण त्यांचं स्वप्न साकार करण्यामध्ये सहभागी झालात याबद्दल धन्यवाद. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.